एक्टिव महाराष्ट्र आवाज जनतेचा। बोलठाण शेतकऱ्यांनी लिलाव पाडले बंद। कृषी उत्पन्न उपबाजार समिती बोलठाण येथे अत्यंत कमी भाव मिळाल्याने बाजार कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी कांदा उतरून निषेध व्यक्त केला। दिनांक 29 मार्च 2023 रोजी नांदगाव तालुक्यातील कृषी उत्पन्न उपबाजार समिती बोलठाण येथे कांद्याला अवघा 100 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी मार्केट कमिटीचे कार्यालयासमोर कांदा उतरून निषेध व्यक्त केला। दिनांक 28 मार्च 2023 रोजी देखील याच कारणाने कांदा लिलाव बंद करण्यात आला होता। दुसऱ्या दिवशी 29 मार्च 2023 रोजी पुन्हा सकाळी कांदा लिलाव नव्याने सुरू झाल्यानंतर देखील व्यापाऱ्यांनी कांद्याला अवघा 100 रुपये लिलाव पुकारल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर होऊन शेतकऱ्यांनी मार्केट कार्यालयासमोर कांदा ओतला व निषेध व्यक्त केला। या प्रसंगी सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन व्यापाऱ्यांचा व मार्केट कमिटीचा निषेध व्यक्त केला। ऍक्टिव्ह न्यूज महाराष्ट्रासाठी स्वप्नील धनवटे, नांदगाव। येते आज कालचा भाव 750 रुपये 750 रुपये होता, तर आज डायरेक्ट 100 रुपयावर पावती बघून घ्या 100 रुपये आलेला आहे। तर शेतकरी बांधवांनी काय करायचं? काल 700 रुपये, आज 100 रुपये। आज शेतकरी सगळ्या बांधवांना जाहीर निषेध करण्यात येतो की मार्केट बोलठाण मार्केट समिती बोलठाण हा डायरेक्ट बंद झालेला पाहिजे आणि शेतमाल एकही ट्रॅक्टर बोलठाणला विकायला आणू नये। कांदा हा योग्य भावात विकला पाहिजे। आज फक्त 100 रुपये गेलेला आहे आणि काल हाच कांदा 700 रुपये गेलेला आहे। तर काल चालू मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी चालू मार्केटमध्ये मार्केट बंद केलेलं आहे, लिलाव बंद झाला होता। कालपासून 3 वाजल्यापासून शेतकरी बांधव इथं अंधारात झोपलेले ते उघड्यावर। शेतकरी बांधवांनी काय करायचं? इथं उघड्यावर झोपले। आज चालू मध्ये लिलाव बंद झालेला आहे, याचा जाहीर निषेध झाला पाहिजे।